माझ्या प्रिय मुलांनो, सर्वांप्रती दयाळू आणि करुणामयी व्हा. पण आपली करुणा आणि दयाळूपणाची सीमा कुठे ठेवायची आहे किंवा कुठे सेट करायची आहे हे तुम्ही पाहून आणि जाणून घ्या. ते तुमच्यावर अवलंबून आहे. काही लोक आणि नातेसंबंध मागे सोडणं ठीक आहे, परंतु त्यांच्याबद्दल वाईट किंवा कडू गोष्टीचा विचार कधीही करू नका. त्याऐवजी त्यांना फक्त प्रेम, शांती आणि आपले करुणामयी विचारांची ऊर्जा पाठवा. द्वंद्व नेहमी मनातून निर्माण होते, म्हणजे डोक्यातूनच निर्माण होते आणि टिकते. त्यामुळे कधीही आपल्या विचारांना, आपल्या डोक्याला तुमच्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका. त्याऐवजी आपले स्वतःचे विचार नियंत्रित आणि तयार करा. लवकरच तुम्हाला तुमची बहुप्रतीक्षित चांगली बातमी मिळेल. माझ्या सर्व मुलांवर खूप प्रेम आहे आणि मी सदैव तुमच्यासोबतच आहे. म्हणून आनंदी रहा आणि खूप हसत रहा. माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत.